महाविकास आघाडीमध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जसं काही त्यांच्या पायाला भिंगरीच लागली की काय असं वाटू लागलंय, कारण शपथविधीनंतर कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात दादा हजेरी लावत आहेत, त्यामुळे दादाच्या कामाची एक्सप्रेस सुटली आहे असंच म्हणण्याची वेळ आली आहे. पाहूया त्याच्यावरचाच खास रिपोर्ट. हे खोटं नाही सांगत, मला काय कुणाच्या बापाला घाबरायची, मी कुणाच्याच वाकड्यात शिरे, पण कुणी माझ्याच वाकड्यात शिरायचा प्रयत्न केला तर मी आणि माझा चुलता ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. कामकाजाचे माझ्या परिणाम मी सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस चर्चा होती ही घरातली चर्चा आहे, घरातली चर्चा काही सगळीकडे सांगत वेशीवर टांगायची नसते. सव्वा महिन्यात दोन वेगवेगळ्या आघाड्यांसोबत शपथविधी, दोन दिवस सगळ्या टेलिव्हिजनवर दादा दिसले. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. आणि शपथ घेताच दादांच्या पायाला जशा भिंगऱ्या लागल्या, शपथविधीनंतर दादा कधी या कार्यक्रमात तर कधी त्या बैठकांमध्ये, कधी कामासाठी आलेल्या सामान्यांच्या घोळक्यातही दिसले. दादांच्या कामाची एक्सप्रेस सुटली त्याची कारणे काय आहेत, दादा धडाकेबाजपणे कामाला का लागलेत असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र त्यांना ओळखणारेच म्हणतायत अजितदादांच्या कामाची हीच पद्धत आहे. गेली 5 वर्ष ते सरकारमध्ये नव्हते, त्यामुळे सरकारमध्ये येताच त्यांच्या कामाची एक्सप्रेस सुटली. मंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या तासाभराच्या आत अजित पवारांनी आपल्या शैलीची चुणूक दाखवत मंत्रालयात मुख्य सचिवांसह प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आढावा घेतला. जो निर्णय देईल त्या पद्धतीचं खातं घेऊन मी मागच्या 15 वर्षामध्ये अनेक वेगवेगळी डिपार्टमेंट सांभाळलेली आहेत. शेवटी कुठलंही डिपार्टमेंट असलं तरी त्याच्यातनं काम त्या ठिकाणी करता येतं, त्याच्यामुळे पक्ष आणि वरिष्ठ जे ठरवतील त्या खात्याची जबाबदारी घेणार आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्याच्या करता खूप मनापासून प्रयत्न करणार. शपथविधीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दादा मंत्रालयात धडकले. त्यांना राज्याची स्थिती जाणून घ्यायची होती. त्यांनी राज्याची स्थिती जाणून समजून घेतली आणि रात्री उशिरापर्यंत विविध प्रशासन बाबत विविध अधिकाऱ्यांकडून माहिती घेत नव्या वर्षाचं नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. याचं कारण 31 डिसेंबरला कसं नियोजन लागतं याचा दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. माझ्या परिणाम मी सुरुवात केलेली आहे, अजून खातेवाटप त्या ठिकाणी झालं नाही, परंतु खातेवाटप झाल्यावरच कामकाज होतं असं काही नाही. मला काय मी कुणाशी पण त्या ठिकाणी बोलू शकतो आणि माझ्या परिणाम मी सगळ्यांशी बोलतोय आणि जेवढं काही काही करता येईल तेवढं करतो. अजितदादांनी सुरू केलेल्या कामाच्या धडाक्यानं मंत्रालयापासून ते जिल्हा स्तरावर अधिकाऱ्यांना ही धावपळ करावी लागली. आणि एकीकडे मुंबईत खाते वाटपाचं गुराळ सुरू होतं, महाविकास आघाडीत मतभेदाच्या बातम्या येत होत्या आणि दादा मात्र मुंबईहून रात्री उशिरा निघून ते पहाटे कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचले. वरिष्ठ पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली, परिस्थितीची माहिती घेतली, प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी माहिती अजित पवारांना दिली. आज देखील सरकारने पोलिसांनी बंदोबस्त अतिशय व्यवस्थितपणे ठेवलेला आहे. माझं या निमित्तानं नागरिकांना आवाहन आहे की अनेक नागरिक भक्तीनं किंवा जे काही शौर्य शूरवीरांनी दाखवलेलं आहे त्यांना त्यांची आठवण ठेवण्याच्या करता ह्या शौर्यस्तंभाला अभिवादन करण्याच्या करता येत असतात, जरूर त्यांनी त्या ठिकाणी यावं, परंतु येत असताना शांतता राखावी. कुठल्याही प्रकारे अफवा पसरवण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर त्याच्यावर विश्वास त्या ठिकाणी ठेवू नये, कारण तुमच्या माझ्या महाराष्ट्राची परंपरा आहे की जातीय सलोखा ठेवायचा. कोरेगाव भीमा स्तंभाला अभिवादन केल्यानंतर अखेर सगळ्याच लक्ष लागलेल्या खाते वाटपाच्या बैठकीलाही अजित पवार हजर राहिले. कुठली खाती द्यायची हा पूर्ण निर्णय पवार साहेब त्या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे आणि त्यांनी तशा पद्धतीनं जयंतरावांना मला सांगितलेलं आहे, तो कागद आम्ही मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी देतोय आणि त्या पद्धतीने त्यांची खाते वाटप होती. अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचे अनेक जण दाखले देत आहेत. अगदी त्यांच्या हातात घेतलेली कामं कशी पूर्ण करतात त्यापासून ते त्यांच्या चांगल्या गुणांवरही. हे उद्याचा विचार करून उत्तम काम झालं पाहिजे याच्यात अजित पवार सारखा मंत्री दुसरा कोण नाही. आता मी पुण्यामध्ये बघतो, बारामतीमध्ये बघतो,
किंवा त्याच्याकडे असलेल्या विभागाची तुम्ही कार्यालय बघा, नवीन बनलेल्या इमारती बघा, इतक्या नेटक्या चांगल्या डिझाईनच्या आणि दीर्घकालीन लक्षात असतील अशा प्रकारचं काम हे त्यांच्या ह्या सगळ्याकडून होतं. ही त्यातली जवळची बाजू आहे. अजित पवारांचा चांगला गुण म्हणजे एखादी गोष्ट नसेल पटत तर नाही म्हणून सांगणे, पटत असेल तर हो म्हणून सांगणे, काम होत नसेल तर नाही म्हणून सांगणे, होत नसेल तर होत असेल तर चटकन करणे, हा सगळ्यात चांगला गुण आहे. आणि सगळ्यात चांगला गुण जो आम्ही सगळ्यांनी देखील आत्मसात केला पाहिजे म्हणजे सकाळी 7 वाजता कामाला सुरुवात करणे, हे बऱ्याच जणांना जमत नाही आणि ते एवढं सोपंही नाही, हा सगळ्यात चांगला गुण. शपथविधीच्या 4थ्या दिवशी अजित पवारांनी दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली आणि यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची पाहणी देखील केली. 2 वर्षात काम पूर्ण करणार असे आश्वासनही जनतेला दिले. कॅबिनेट मिळाली की काम जोमाने सुरू होईल आणि काम जानेवारीत सुरू झालं की साधारण 2022 जानेवारी फेब्रुवारीतच पूर्ण करायचं, किंवा अशा पद्धतीचं किमान 14 एप्रिल 2022 पर्यंत ते काम पूर्ण होईल आणि हे स्मारक सगळ्यांच्या करता खुलं होईल असा आमचा प्रयत्न राहील. अनेकदा अजित पवारांच्या भाषणात मिश्किलपणाही दिसून येतो. त्यांच्या या बिंदास्त बोलण्यामुळे त्यांची भाषणही गाजतात. कशा पद्धतीचं सरकार चाललं याचा कुठेतरी ताळमेळ आहे का नाही? तुम्ही मला उत्तर द्या की त्यांचं काय जवानांची चूक आहे? ते तृतीय श्रेणीमध्ये आहेत म्हणून त्यांना कर्जमाफी नाही? कशा पद्धतीचं सरकार चाललेलं आहे? अजिबात कशाचा विचार करत नाही. काय नुसते अधिकारी सांगतील तेवढं वय म्हणायचं आणि चाललेत पुढे. पुन्हा अधिकाऱ्यांनी सांगितलं नाही नाही ही 4th नाही आता 5वा जीआर काढा की सही करायची. कोंबडा काढला की जीआर निघाला. या पद्धतीचं सरकार नाही चालत सुभाष देशमुख साहेब. अंधश्रद्धा 21व्या शतकात आपण आलोय. 2020 साल 2020 सुरू झालं ना बाबा, आता काय तू असं करतो? नाही हो, मी नाही नाकारली. मला जी दिली मी त्यांना सांगितलं सिनियरिटी प्रमाणे करा. काल मी आणि मुख्यमंत्र्यांनी चीफ सेक्रेटरीला तसं सांगितलं, तुम्ही बघा यादी माझ्याकडे पण आहे. आत्ता देताना आम्ही बाकीचे पहिलं त्यांनी अजित पवारला घेतलं, अजित पवारला एक चेंबर दिलं, नंतर अशोक रावांना घेतलं कारण ते सिनियरिटीमध्ये बसतात, त्यानंतर दिलीप वळसे पाटील बसतात. अशा पद्धतीने तुम्ही जर बघितलं तर बरोबरच सिनियरिटीपासून शेवट राज्यमंत्र्यावर त्यांनी केलेला आहे. दादा ओळखले जातात ते आक्रमक स्वभावासाठी आणि रोखठोक बोलण्यासाठी आणि यामुळे ते अनेकदा अडचणीतही येतात. राजकारणाची पातळी ही अतिशय घसरलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या मुलालाही सल्ला दिला की आपण यातनं बाहेर पडलेलं बरं, त्याच्यापेक्षा आपण शेती किंवा उद्योग करू. अशा प्रकारची चर्चा त्यांच्या कुटुंबामध्ये झाल्याचं मला त्यांचे चिरंजीवानी यांच्याकडून समजलं. आणि त्या पार्श्वभूमीमध्ये त्यांनी आपला राजीनामा हा माननीय सभापती अध्यक्ष विधिमंडळ विधानसभा यांच्याकडे पाठवला आणि त्यांनी अध्यक्षांना असं समजतंय. एका रात्रीत राजकीय भूकंप करीत भाजपसोबत सत्ता स्थापन केलेल्या अजित पवारांचा प्रभाव राजकारणातून कमी होईल असं काहींना वाटलं, पण तसं घडलं नाही. तिकडे जाण्याचा निर्णय ऐनवेळी बदलून ते मागे फिरले, भाजपाला दणका दिला, पुन्हा महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता त्यांच्या कामाची एक्सप्रेस सुटली आहे. ब्युरो रिपोर्ट, दिनमान न्यूज, पुणे.